नमस्कार, मी भाग्यश्री डोंगे वीकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेचे डीसीपी चिन्मय पंडित यांच्या नेतृत्वात सुमारे 200 पोलीस कर्मचारी सेंट्रल जेलमध्ये राबवत आहे सर्च ऑपरेशन. श्वान पथकाचीही होत आहे मदत. कारच्या मागील सीटवर बसणाऱ्यांनाही सीट बेल्ट लावणे असेल बंधनकारक. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची महत्त्वाची घोषणा. आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतले नागपुरातील विविध मंडळांच्या गणेशाचे दर्शन. ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. राज्यात कधी कुठे कोणता गुन्हा घडेल याचा काही नेम राहिलेला नाही. दर दिवशी समोर येणाऱ्या अशा बातम्या धक्का देत असतानाच आता नागपुरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नागपूर सेंट्रल जेलमध्ये गांजा आणि मोबाईल बॅटरी मिळवण्याच्या प्रकरणात नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने आज सकाळपासूनच जेलमध्ये सर्च ऑपरेशन सुरू केलंय, ज्यानंतर पोलीस प्रशासनही स्तब्ध झालं. नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेचे डीसीपी चिन्मय पंडित यांच्या नेतृत्वात सुमारे 200 पोलीस कर्मचारी सेंट्रल जेलमध्ये सर्च ऑपरेशन राबवत आहेत. यामध्ये श्वान पथकाचाही त्यांनी मदत घेतली आहे. सोमवारी न्यायालयातून सुनावणी पूर्ण करून पुन्हा जेलमध्ये जात असलेल्या एका सूरज कावडे नावाच्या कुख्यात गुन्हेगाराकडे 51 ग्राम गांजा आणि 15 मोबाईल बॅटरी सापडल्या होत्या. याच प्रकरणात तपासात समोर आलेल्या माहितीच्या आधारे आज पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केलंय. नागपूर कारागृहात अनेक वर्षापासून या सर्व गोष्टींसाठी कुप्रसिद्ध आहे असे बोलला जात आहे आणि बऱ्याच वेळी या गोष्टी देखील समोर येत राहिल्या आहेत. पण आता चक्क पोलीस विभागाचे कर्मचारी स्वतःच सर्च ऑपरेशन करीत आहेत, तर यावेळी चित्र बदलण्याची चिन्ह दिसत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू असणाऱ्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला आजपासून सुरुवात होणार आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा होणार आहे. आज म्हणजे 7 सप्टेंबर कन्याकुमारी येथून भारत जोडो यात्रा सुरू होणार आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मरणार्थ पहिली प्रार्थना सभा होणार आहे. यात्रा सुरू होण्यापूर्वी राहुल गांधी कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक मेमोरियल, तिरुवल्लीपूर पुतळा आणि कामकाज मेमोरियललाही भेट देणार आहे. दरम्यान ही यात्रा 12 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशातून जाणार आहे. दररोज 21 किलोमीटर चालल्यानंतर 150 दिवसात 3,570 किलोमीटर अंतर कापून ही काश्मीरमध्ये पोहोचणार आहे. गणेशोत्सवाच्या अनुषंगाने नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरातील अनेक मंडपातून कोविड प्रतिबंधनात्मक बूस्टर डोस लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 8,000 नागरिकांनी बूस्टर डोस घेतलाय. सार्वजनिक गणेश उत्सवाच्या माध्यमातून आरोग्य जनजागृती आणि सुरक्षेच्या दृष्टीने लसीकरण मोहीम राबविण्यात मनपा आयुक्त तथा राधाकृष्णन बी यांनी निर्देशित केले होते. त्यानुसार आरोग्य विभागाद्वारे शहरातील विविध गणेश उत्सवात मंडळाच्या मंडपात लसीकरण मोहीम राबवण्यात आली आहे. कोरोनाच्या संभाव्य धोक्यापासून बचाव करण्याच्या दृष्टीने दोन्ही डोस घेतलेल्यांच्या बूस्टर डोस लसीकरणावर भर देण्यात येत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. ते म्हणाले की आता कारमध्ये बसणाऱ्यांना प्रत्येक व्यक्तीला सीट बेल्ट लावावा लागेल. म्हणजेच आता कारच्या मागील सीटवर बसणाऱ्यांना सीट बेल्ट लावणे बंधनकारक असेल. केंद्रीय मोटर वाहन नियमच्या नियम 138 अ अंतर्गत मागील सीटवरील सीट बेल्ट न लावल्यास 1,000 रुपये दंड आकारला जाऊ शकतो. हा नियम सर्वांसाठी अनिवार्य आहे हे बहुतांश लोकांना माहिती नाही. मागच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांना सीट बेल्ट न घातल्याने वाहतूक पोलीसही दंड आकारत नाहीत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की सायरस मिस्त्री यांच्या अपघातामुळे मी ठरवले ड्रायव्हरच्या सीटप्रमाणेच मागील सीटवरील सीट बेल्टचा अलार्म असेल. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की कारच्या मागील सीटवर सीट बेल्ट न लावल्यास 1,000 रुपयाचा दंड आकारला जाईल. मी या संबंधित फाईलवर सही केली आहे असंही गडकरी म्हणाले. वेळ झाली आता एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले. खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए.
जो देता है फ्लाईव्हील एविएशन एकेडमी। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 1 degree 3 job opportunities। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बैंक, नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना। और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना। मसालों में मसाले, अहिरकर ग्रुप के सावजी मसाले। विश्रांति नंतर आपलं स्वागत। राज्यात जागोजागी गणेशोत्सव मोठ्या हर्षोल्लासाने साजरा केला जातो। अनेक जागी या अनुषंगाने महाप्रसाद असे आयोजन सुद्धा केले जाते। नागपुरातील प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहरने सुद्धा यावेळी महाप्रसादाचे आयोजन केले होते आणि महाप्रसाद म्हणून एका भल्या मोठ्या कढईमध्ये 3000 किलोचा महाप्रसाद तयार केला। यावेळी अनेकांनी तिथे उपस्थिती लावली। गणेशोत्सव 2022 निमित्ताने जगप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या रसोईत गणरायाला भोग चढवण्यासाठी 3000 किलोचा प्रसाद तयार केला जातो। चण्याच्या डाळीने बनवल्या जाणाऱ्या या प्रसादाला खिरापत असे म्हणतात। या उपक्रमात विविध माध्यमांनी पुढाकार घेतलाय। प्रताप फूड्स, अमृत कॅटर्स आणि विष्णू मनोहर यांनी मिळून या प्रसादाचा उपक्रम राबवण्यात येतोय। यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दयाशंकर तिवारी, रमेश बंग यांनी देखील हजेरी लावली होती। जगप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी माध्यमांचे, प्रताप फूड, अमृत कॅटर्सचे देखील यावेळी आभार व्यक्त केले। विष्णु जी वैसे तो हमारे देश में बहुत ही विख्यात शेफ है और उनकी कीर्ति जो है वो अंतर्राष्ट्रीय स्तर पर भी पहुंची है और इससे पहले भी कई विश्व रिकॉर्ड उन्होंने तैयार किए हैं। और मैं ऐसा मानता हूँ कि ये केवल एक महाप्रसाद नहीं है तो एक महासमर्पण भी है क्योंकि हमारा जो इष्ट देव है, हमारे भगवान गणेश जी जो है, गणेश जी विघ्न हरता है और 2 साल के बाद हमारे गणेश जी और हमारे उत्सव का विघ्न यहाँ पर समाप्त हुआ है। तो मुझे ऐसा लगता है कि विघ्न हरता के चरणों में एक बहुत बड़ा समर्पण विष्णु जी के माध्यम से हो रहा है और मैं केवल उसी को शुभकामनाएं देने के लिए आया हूँ। आज का कार्यक्रम ऐसा है कि यहाँ पर जो भोग चढ़ाया जा रहा है भगवान को, भगवान गणेश को, ये जो है खीरापत इसे कहते हैं और चने की दाल का प्रसाद होता है। और ये चने की दाल का प्रसाद यहाँ पर तकरीबन 3000 किलो ये दाल बन रही है, जिसमें 650-700 किलो चने की दाल, 150 किलो फली दाना, 100 किलो खोबरे के टुकड़े, 150 किलो तेल, 25 से 50 किलो की रेंज में हल्दी, मिर्ची, धनिया पाउडर, जीरा पाउडर, गरम मसाला, गुड़, नमक, हींग, ये सारे आइटम्स है और तकरीबन 3000 किलो ये प्रसाद बनेगा। और ये प्रसाद जो है, प्रसाद बनाने में माई FM का इनिशिएटिव है, उनको साथ देने के लिए प्रताप फूड्स, अमृत कैटरर्स और मैं हूँ और सारी जनता है। आज यहाँ पर अपने भाग्य से हमारे मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस यहाँ पर आए थे और आते सही उन्होंने पहला तड़का लगाया और उसके बाद में दयाशंकर तिवारी जी आए थे, उसके बाद में हमारे मित्र रमेश बंग जी आए थे और काफ़ी सारे लोग अभी आ रहे आएंगे। सबसे पहले तो मैं थैंक यू कहूँगा MyFM को, विष्णु जी को, कि ये हमें मौका मिला कि हम यहाँ पे ये पूरा इवेंट ऑर्गेनाइज कर पाए। मैं प्रताप फूड से हूँ एंड बहुत ही अच्छा माहौल है आज यहाँ पे, बहुत बढ़िया माहौल है। अभी बस हमारी यही कोशिश रहेगी कि ये जो प्रसाद बना है वो हर एक तक हम पहुँचा पाए। कर्क रुग्णांचा
अखेरचा प्रवास कमीत कमी वेदनादायी व्हावा यासाठी नागपूरमधील स्नेहांचल ही संस्था गेल्या 1.5 दशकांपासून कार्यरत आहे. रुग्णसंख्येचा मोठा भार पेलणाऱ्या या संस्थेला दानशूरांकडून मदतीचा आधार हवा आहे. नागपूर शहरातील इमामवाडा परिसरात पोलीस ठाण्याच्या जुन्या इमारतीत स्नेहांचल कार्यरत आहे. नागपूरच नव्हे तर विदर्भ आणि मध्य भारतातील कर्करुग्णांना स्नेहांचलच्या केंद्राचा मोठा आधार मिळालाय. उपचार संपल्यानंतर मृत्यूच्या प्रतीक्षेतील रुग्ण या केंद्रात दाखल होतात. रुग्णांच्या जखमा स्वच्छ करण्यापासून ते त्यांना खाऊ घालण्यापर्यंतची सेवा या केंद्रात केली जाते. 1.5 दशकात हजारो रुग्णांच्या वेदनांवर या संस्थेने मायेची फुंकर घातली आहे. दिवसेंदिवस या केंद्राकडे रुग्णांचा ओघ वाढत आहे. केंद्रात दाखल असलेल्या रुग्णांच्या सुविधेत तडजोड करायची नाही आणि येणाऱ्या नव्या रुग्णांना परत पाठवायचे नाही असे संस्थेचे धोरण आहे. इमारतीच्या विस्ताराचीही आवश्यकता आहे. केंद्रात दाखल असलेल्या रुग्णांव्यतिरिक्त घरी असणाऱ्या रुग्णांची काळजी, झोपडपट्ट्यांमधील केंद्रांवर येणारे रुग्ण, त्यांच्यावरील उपचाराचीही जबाबदारी संस्थेवर आहे. शासनाच्या कोणत्याही अनुदानाशिवाय हा वाढणारा डोलारा सांभाळणे संस्थेला कठीण होत आहे. हा भार हलका करण्यासाठी संस्थेला आर्थिक मदतीची गरज आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी रात्री शहरातील विविध गणेशोत्सव मंडळांना भेटी दिल्या. यात बहुतांश मंडळे त्यांच्या दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघातील आहे. फडणवीस यांचे मंगळवारी दुपारी 4 नंतर नागपुरात आगमन झाले. रात्री त्यांनी बजाज नगर युवक गणेश उत्सव मंडळ, लक्ष्मीनगर गणेश उत्सव मंडळ, अभ्यंकर नगर सार्वजनिक बाल गणेश उत्सव मंडळ, माधवनगर गणेश उत्सव मंडळ, प्रतापनगर येथील बाल गणेश उत्सव मंडळ आणि साहस गणेश उत्सव मंडळाच्या गणेशोत्सवाला भेटी दिल्या. याशिवाय छत्रपती गणेशोत्सव सांस्कृतिक व क्रीडा मंडळ, छत्रपती नगर, हनुमान सेवा समिती, सावित्री विहार, न्यू मनीष नगर का राजा गणेशोत्सव मंडळ, जयप्रकाश नगर गणेशोत्सव मंडळ, श्री गणेशोत्सव मंडळ, AHB इस्टेट सोनेगाव, नवचेतना गणेशोत्सव मंडळ, दीनदयाल नगर, स्वावलंबी नगर, श्री सार्वजनिक बाल गणेशोत्सव मंडळ, भेंडे लेआउट, शिवगणेश उत्सव मंडळ, शिवविहार कॉलनी, दाते नगर, जैताळा यासह इतरही गणेश मंडळांचेही दर्शन घेतले. देवेंद्र फडणवीस नागपूर दौऱ्यावर असताना त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी ते सुप्रीम कोर्टातील सुनावणीवर प्रतिक्रिया देत म्हणाले की सुप्रीम कोर्टात आज सुनावणी असून सुनावणी दरम्यान बोलणे योग्य नाही. आम्ही आमची बाजू मांडू, ते त्यांची बाजू मांडतील, पण त्यावर बोलणे योग्य नाही. तर दसरा मेळाव्यासाठी सरकारने कोणतेही आधार ब्लॉक केलेले नाही. जर ते नियमात असतील तर त्यांना आधार देण्यात येईल अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे. तर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा मॉस्को येथे येत आहे ही आपल्याला सर्वांसाठी प्रेरणादायी आणि अभिमानाची बाब आहे असे मत देखील फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. असं आहे की सुनावणी आहे आणि सुनावणी होत असताना त्या संदर्भात बोलणं अनुचित आहे. सुनावणी चालेल, आम्ही आपली बाजू मांडू, समोरचे त्यांची बाजू मांडतील आणि कोर्ट त्याच्यावर योग्य निर्णय करेल, पण कोर्टात सुनावणी असताना त्या संदर्भात बोलणं हे अनुचित. हो, अमित शहा यांच्या दौऱ्यावर उद्धव ठाकरे यांनी टीका केलेली आहे. अमित शहाचा दौरा म्हणजे वरून कीर्तन आणि खरून लावणी होती असा आरोप त्यांनी केला. असं आहे की सत्ता गेल्यामुळे जी निराशा त्यांना आलेली आहे त्या निराशेतनं ते बोलत आहेत. त्यामुळे अशा निराश लोकांवर फार कमेंट द्यायची सरकारने कुठलंही मैदान ब्लॉक केलेलं नाही. नियमात जे असतील त्यांना मैदानं मिळतील. हो, कारण राज ठाकरे यांनी भेट घेतली मुख्यमंत्र्यांची. असं आहे की ही आपल्या सगळ्यांकरता अत्यंत मला असं वाटतं की प्रेरणादायी आणि त्याला आपण गर्वाचा क्षण म्हणू शकतो की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा मॉस्कोच्या शासकीय लायब्ररीत त्या ठिकाणी लागतो आहे. मुंबई विद्यापीठ आणि त्या ठिकाणी रशिया सरकारचा संयुक्त विद्यमान हे सगळं होत आहे आणि त्याकरता मला निमंत्रित केलं आहे. मी आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर असे आम्ही दोघे त्या अनावरणाकरता जातो. तर विकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आज एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. तोपर्यंत बघत रहा विकेबी न्यूज. नमस्कार.